अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याकरता अर्ज केलाय. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्राकरता 47,200 रुपयाप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलंय. मव्या उमेदवार निलेश लंके यांनी नगरमध्ये सुजय विखे यांचा पराभव केला होता. नगरमध्ये कोणाला किती मतं मिळाली आपण बघतोय. सुजय विखेंना मिळाली 5,95,868 मतं, तर निलेश लंकेंना 6,24,797 मतं मिळाली. तर सुजय विखेंच्या मागणीवरून खासदार निलेश लंकेंनी आता टोला लगावलाय, पाहूया. कार्यकर्ते ज्या गावांमधले अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही, किंबहुना हे असं होऊ शकत नाही. असे बूथ निवडून ते ईव्हीएम आम्ही निवडणूक आयोगाला रितसर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे. या व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबहुना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असं अजिबात कुणीही करू नये. त्या उमेदवारांनी जे आक्षेप घेतलेला चुकीचा आहे आणि कारण तसं त्यांची एक राजकीय परंपरा आहे त्या कुटुंबाची. त्यांचे आजोबा ज्यावेळेस यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात पराभूत झाले त्यावेळेस सुद्धा असं निवडणूक आयोगाकडे जाऊन TN शेषन साहेबांकडे जाऊन त्यावेळेस त्यांनी आक्षेप नोंदवला होता. हे करण्यापेक्षा तुम्ही सरळ पराभव मान्य करायचं शिका. एक राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असे आरोप झालेले सरकारच्या सरकारमधला जर एखादा उमेदवार पराभूत होतो तो आरोप करतो याचा अर्थ त्याचा आक्षेप सरकारवर पण आहे. म्हणजे ते म्हणतात ना घरचाच आहेर तसं आहे. त्याचा अर्थ तुम्ही आज तुमच्या केंद्रीय सरकारलाच तुम्ही आक्षेप घेतलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.